पण महायुतीमध्ये मनसेचा लवकरच समावेश होण्याची शक्यता निर्माण झाली. शिवसेना आणि मनसेत वैचारिक साम्य असल्याचं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलं, तर शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा मनसेला सोबत घ्यायला अनुकूलता दर्शवली. दोन्ही बाजूकडून ग्रीन सिग्नल असल्यानं आता प्रवेशाचा मुहूर्त कधी असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सातत्यानं भेटीगाठी सुरू आहेत. त्यावरून दोन्ही नेते आणि दोन्ही पक्ष राजकीय मैत्रीसाठी अनुकूल असल्याचं स्पष्ट झालंय. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी फेब्रुवारी महिन्यात शिवसेना आणि मनसेची युती होऊ शकते असं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर आता मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी सुद्धा तशाच आशयाचं वक्तव्य केलं. शिवसेना शिंदेगड असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, आयडियोलॉजिकली तरी आमच्यात कुठला डिफरन्सेस नाहीये, पण युती करायची की नाही किंवा आयडियोलॉजिकल डिफरन्सेस जरी नसले तरी काही पॉलिटिकल डिफरन्सेस असू शकतात, तर युती करायची की नाही या संदर्भातला अंतिम निर्णय हा सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे दोन्ही नेते कट्टर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते. दोन्ही नेत्यांना मानणारा मोठा मतदार राज्यात आहे. हिंदुत्वाचा धागा दोन्ही पक्षांना जोडतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी विचारांचे पायी होण्याची पात्रता शिवसेना आणि मनसेमध्ये असल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलंय. शिवसेना प्रमुखांचा हिंदुत्वाचा वारसा जपण्यासाठी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे सक्षम आहेत, त्यामुळे दोन्ही नेते युतीचा सकारात्मक निर्णय घेतील आणि तो आम्हाला मान्य असेल असं शिवसेनेच्या नेत्यांनी स्पष्ट केलं. माननीय शिंदे साहेबांचं काम किंवा माननीय शिंदे साहेबांचे जे विचार आहेत ते ज्वलंत विचार हे स्वर्गीय वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आहेत. त्यामुळे ज्यांचे ज्यांचे विचार वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांच्या बरोबर जुळत आहेत किंवा ज्यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार पुढे घेऊन जायचे ज्वलंत हिंदुत्वाचे, असे सगळे लोकांनी एकत्र येण्याला कोणाची हरकत नसावी. जर आपल्या बरोबर युतीत आले तर दोघांचे विचार मिळते जुळते आहेत, दोघ फळीचे एक आघाडीचे नेते आहेत आणि दोघांनाही मास बेस आहे, म्हणून जर हे जर एकत्र आले तर आपल्याला निवडणुकीमध्ये याचा निश्चित दोन्ही पक्षाला फायदा निश्चित होईल. म्हणून मी मागच्या वेळेला सुद्धा विनंती केली दोन्ही नेत्यांना की एकत्र या. महायुतीत आधीच तीन पक्ष आहेत, भाजप, शिवसेना आणि अजित पवार गट. हे ट्रिपल इंजिन राज्यात सध्या सुसाट सुटलंय. आता या ट्रिपल इंजिनला मनसेचं चौथं इंजिन जोडणं सोपं असेल का असा प्रश्न निर्माण झालाय. कारण लोकसभा निवडणुकीत मनसेला किती जागा द्यायच्या असा प्रश्न आता निर्माण होऊ शकतो आणि मनसेला दिल्या जाणाऱ्या जागा शिवसेनेच्या कोट्यातील असतील की त्या वेगळ्या असतील हे मुद्दे अजून स्पष्ट झालेले नाहीत. मनसेनं 6 महिन्यांपासून राज्यातील 22 जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे आणि याचा विचार करूनच मनसेचा महायुतीतील प्रवेश आणि शिवसेना मनसे युतीवरती शिक्कामोर्तब होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.